सोशल मीडिया तुमच्या आमच्यासाठी आता नवीन नाहीये. सोशल मीडियावर रोज एखादा व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो व्यक्ती अचानक चर्चेत येतो. जून 2020 मध्ये असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ होता शिवतांडव स्तोत्राचा. शिवतांडव स्तोत्राच्या या व्हिडिओमुळे कालीचरण महाराज चर्चेत आले. पण मागच्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते सतत चर्चेत असतात. तर हे कालीचरण महाराज नक्की कोण आहे आणि ते सतत वादात काय येत आहेत तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. अभिजित सराफ ते कालीचरण बाबा. कालीचरण महाराजांचे खरे नाव अभिजित सराफ. कालीचरण महाराज उर्फ अभिजित सराफ हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील. ते आजही अकोल्यातील शिवाजीनगर येथील भावसार पंचबंगला परिसरात राहतात. त्यांचं बालपणही अकोल्यातच गेलं. कालीचरण महाराजांच्या शिक्षणाविषयी कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. परंतु त्यांना ओळखणारे लोक सांगतात की त्यांनी 8वीपर्यंत शिक्षण घेतलंय. कालीचरण महाराज कसे बनले? अभिजित सराफ यांचा कालीचरण महाराज बनण्याचा प्रवास तसा इंटरेस्टिंग आहे. कालीचरण महाराज यांचा दावा आहे की त्यांना काली देवीचे दर्शन झाले होते, त्यामुळे ते अपघातामधूनही वाचले होते. आपल्याच दाव्याबाबत माध्यमांशी बोलताना कालीचरण महाराज म्हणाले होते की एका अपघातामध्ये माझे पाय मोडले होते, त्यावेळी माझे पाय 90° जास्त वळाले होते आणि दोन्ही हाडे मोडली होती. पण एके दिवशी कालीमाता मला प्रसन्न झाली आणि कालीमातेनं माझ्या पायाला धरून ओढलं आणि त्याचवेळी माझा पाय बरा झाला. कालीचरण महाराजांच्या मते हा प्रकार चमत्कारापेक्षा कमी नव्हता. मला कालीमाता दिसू शकते म्हणून मी कालीमातेचा निस्सीम भक्त झालो. पुढे हेच कालीचरण महाराज स्वतःला कालीपुत्र म्हणून सांगू लागले. नगरपालिका निवडणुकीत पराभव. कालीचरण महाराज आपल्या सुरुवातीच्या काळात इंदोरला गेले होते. तिथे ते तेथील धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊ लागले. येथे ते भय्यूजी महाराज यांच्या सानिध्यात आले. मात्र काही दिवसांनी इंदोर सोडून अकोल्याला परतले आणि राजकारणात सक्रिय झाले. 2017 साली अकोल्यात परतलेल्या कालीचरण महाराजांनी अकोला महापालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावून पाहिलं. पण इथे मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निवडणुकीत कालीचरण महाराजांचं निवडणूक चिन्ह होतं बुलडोझर. पण त्यांना मतं मिळाली होती फक्त 704. वादग्रस्त वक्तव्यामुळं कायम चर्चेत. सोशल मीडियावर शिवद्रोहामुळे चर्चेत आलेले कालीचरण महाराज मागच्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. मागच्या वर्षी छत्तीसगडमध्ये आयोजित केलेल्या एका धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिव्या दिल्यामुळं कालीचरण महाराज चर्चेत आले होते. रायपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात कालीचरण महाराज महात्मा गांधींना शिव्या देताना तर नथुराम गोडसेंचं गुणगान गाताना दिसून आले. नथुराम गोडसे जी को नमस्कार है, मार डाला. त्यामुळं याच प्रकरणात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि याच प्रकरणात त्यांना अटक देखील झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी अमरावतीमध्ये झालेल्या धर्म संसदेमध्ये बोलताना ते म्हणाले, हिंदू देवदेवता हिंसक असल्यामुळेच आपण त्यांची पूजा करतो, तर हिंदू धर्मातील देवी देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्याच नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का? त्याचबरोबर धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही. त्याचवेळी त्यांनी मुस्लिम धर्माविरुद्ध देखील गरळ ओकली होती. बाहेर की धूमी समजा जाता है, महिलाओं को इस्लाम में बच्चा जन्मने की मुस्लिम समजा जाता है, तीन तलाक दिए की हो बाहर दूसरी लेडी. याशिवाय इतरही अनेक कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कालीचरण महाराज चर्चेत येत आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सबस्क्राईब करा.